सोसायटीच्या निवडणुकीत पराभव झाल्याचा राग चक्क ढाब्यावर काढला आणि रागामध्ये संपूर्ण ढाबाच पेटवून दिला। घटना घडले सांगलीच्या मुचंडी गावामध्ये। मुचंडी सोसायटीची निवडणूक शनिवारी झाली, यामध्ये काँग्रेस गटाला पराभूत करत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने सत्ता मिळवली। पण हा पराभव इतका जिव्हारी लागला की काहींनी राग मनात धरून विरोधी गटातल्या एकाचा ढाबाच पेटवून दिला। यामध्ये जवळपास 11 लाख रुपयांचं नुकसान झालं। पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। आणि यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील आयता गावामधल्या एका घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर जी आग लागली त्यामध्ये मायलेकींचा होरपळून मृत्यू झाला। सिलेंडर स्फोटामुळे हे संपूर्ण घर जळून खाक झालं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।